मंत्री सौ शशिकला जले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढोणेवाडी येथे अपंग विधवा आणि वयोवृद्ध सहायता संघाची स्थापना. ढोणेवाडीत अपंग विधवा वयोवृद्ध सहायता संघाची स्थापना. ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथे अपंग विधवा वयोवृद्ध सहायता संघाची स्थापना करण्यात आली असून या संघाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्री शशिकला जले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील विधवा अपंग वयोवृद्ध यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभावेळी प्रथमतः नामफलकाचे पूजन बाळाबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ अरविंद पाटील यांनी तर नामफलकाचे अनावरण फित कापून दिव्यांग विठ्ठल दुगाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री शशिकला जले यांचा 51वा वाढदिवस केक कापून कार्यकर्त्यांनी साजरा केला. यावेळी बोलताना जनार्दन सासरे म्हणाले, गावातील अनेक निराधार अपंग विधवा वयोवृद्ध यांच्या काही समस्या असतील त्या समस्या या सहायता संघामार्फत सोडविण्यासाठी या संघाची स्थापना केली असल्याचे सांगितले. आज एक वेगळ्या पद्धतीच्या संघटनेची आज ढोणेवाडीमध्ये सुरुवात होत आहे. ही संघटना म्हणजे या संघटनेतून जी वंचित लोक आहेत त्यांचं काम करण्याचं एक डोळ्यासमोर ठेवून त्या संस्थेचं आज इथं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. या संस्थेतून जे आपल्या गावामध्ये अपंग असतील किंवा विधवा असतील किंवा वयोवृद्ध असतील यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या या संस्थेमधून माननीय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व आमचे नेते खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात येतील व या संस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करून जी आपली गरीब किंवा जे लोक आहेत त्यांना सहकार्य व्हावं ही एवढीच अपेक्षा बाळगून या संस्थेची सुरुवात केली आहे. कार्यक्रमासाठी चिमासाहेब नाडगे, सखाराम नागराळे, अण्णासो नागराळे, महालिंग सूर्यवंशी, शिवाजी खोत, अशोक पाटील, कलगोंडा सौसुदे, अनिल कांबळे, दिलीप कांबळे, सुधाकर माळगे, सचिन कळवे, करण सदलगे, बसगोंडा पाटील, दादासो सुतार, रामलिंग चव्हाण, प्रशांत कांबळे, राजू भदरगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.